जिल्हा पंचायत निधीतून लाखो रुपये खर्चून कुडचड येथील शेडे तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते. या ठिकाणी कचऱ्याच्या राशी साचत आहे. पाच सो महिने झाले कचरो 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 दिसी पडटा. तर घोच कचरो बाय घरातलो कचरो हिंगा पॅम्पस म्हणून नाका बायल इस्तेमाल करताय ते लगून आणि हिंग वडयत कळलं हिंगा. पण जेव्हा बसो आम येत आहे पळय त्यांना वास सामको येतात नाका. पण हे पॉल्युशन कळलं पॉल्युशन काय मग. तर हे हिंगा जो आमेले काब्रेल ते काब्रेला ताबडतोब हेजे ॲक्शन घ्यायचे. नंतर हिंगा कॅमेरा सुविधा बसायची. कित्याक काणकोण उडयत पडत सापडपा जायन मेन म्हणटा तो तेन्ना कॅमेरा सुविधा बसयची. आनी जात तितलें काब्रेलान एक्शन घेवचें आनी नितळ धरपाक करचें. कित्याक नितळसाण म्हणटा गरजेची. कित्याक हें पॉल्युशन लोकांक हांगा बसता जावं ते वासाचेर नाकांक बसता आनी लोकांक तें पिडाय जावपाक शकता हे कचऱ्याक रिकॉर्ड. कित्याक कचरो म्हणटा घोच कचरो पीट म्हूण नाका घेरां पडली म्हूण नाका हें कोण हिंगेन बी ना. एक्चुली घरांत असो कचरो आनी उडयलो दिश्टी पडटा पळय ना. गोंय सरकारचो एक नारो आसा स्वच्छ भारत नितळ गोंय. स्वच्छ भारत नितळ गोंय हे कोणा खातीर आसा? स्वच्छ भारत नितळ गोंय हे केवळ कागदपत्राचेर अवलंबून आसा काय कितें, काय प्रत्यक्षांत हेजी अंमलबजावणी जाता हेवूय तितकेंच पळोवपाची गरज आसा. आमी कुडचडे मतदारसंघाच्या शेळड्या ह्या लेखार आसा आनी हांगा झेडपी फंडांतल्यान लाखो रुपये खर्चून सिद्धार्थ देसाय हेणी हांगा ब्युटिफिकेशन जो प्रोजेक्ट आसा तो हाडलेलो आसा. हो प्रोजेक्ट हाडपाचे तेजो उद्देश इतलो आसलो. तेणी इन गोवा कडेन हेजे पयलीं उलयताना सांगलें की हो प्रोजेक्ट तेजे मनांतलो आनी खंय तरी एक जे स्वप्नांतले पुर्ती जी आसा ती करपाची आसली. कारण जे जाणटी लोक आसा जे वॉकिंगा येतात तेंकां खंय तरी विसाव घेवपाक वॉकिंग ट्रॅक करपाक लागून हो प्रोजेक्ट जो आसा तो केल्लो आसा. आतां तुमी जर सायडीन पळयत जाल्यार ह्या प्रोजेक्टाची दैनावस्था कशी पद्दतीन जाल्ली आसा. डस्टबीन आसा आनी डस्टबिनाक कचरो कमी पूण डस्टबिनाच्या भायर जो आसा तो भरमसाट कचरो उडयलो आसा. आतां हो कचरो कोणालो प्रश्न निर्माण जाता. हो कचरो कोणालो? हो कचरो लोकांल्या घरांतलो कचरो आसा. हो कचरो जर पळयत जाल्यार हितूंत पिठाचें साहित्य आसा, कितें बाकीचें घरांतलें साहित्य आसा, किंवां बारीक भुरग्यांक पॅम्पर घालता ती पॅम्परां उडयल्लीं आसा. म्हळ्यार प्रत्येक जो जबाबदार व्यक्ती आसा आयज कचरा मुक्त आमचो भारत आसलो किंवां कचरा मुक्त गोंय जें आसा तें करपाच्या उद्देशान सरकार जेन्ना पावलां उखलयता तेन्ना प्रत्येक मनशाचें प्रत्येक नागरिकाचें कर्तव्य आसा तो कचरो हांगा मुन्सिपाल्टीक जो कलेक्शन येता त्या कलेक्शना भितर दिवपाची. पूण तें करना जाय करता हो ह्या हितूंतल्यान दिसून येता. कारण घरांतलें साहित्य जेन्ना अशे प्रोजेक्टा मुखार उडयता तेन्ना अशे प्रोजेक्ट जे आसा जे सुंदर प्रोजेक्ट जे आसा जे स्थानीक आमदार निलेश काब्राल आसलो किंवां झेडपी आसलो सिद्धार्थ देसाय हेच्या संकल्पनेतल्यान साकार जालो प्रोजेक्ट जो आसा शेळडे लेक आनी तेजी सुंदरकाय अशें करून बिगडप कितपत योग्य आसा. तेका लागून लोकांनी सुद्दां खंय तरी विचार करपाक जाय. आपलो कचरो घरांतलो वो खंय तरी मुन्सिपाल्टी जेन्ना येता पंचायत जेन्ना कलेक्शन येता तेन्ना दिवपाचो आसा. ह्या रस्त्यान जेन्ना वयता तेन्ना काडलो उडयलो म्हणटरी ही जे सौंदर्यीकरण जे आसा ते विद्रुपीकरण हांगा दिसून येता. तेका लागून जात तितले बेगीन ह्या अशा ह्या स्पॉटाचेर अशा ह्या जाग्यांचेर जे विद्रुपीकरण ते थांबोवपाची गरज आसा. दुसरी जी गजाल आसा हांगा जे काही लोक जे बसतात त्यांची बीन काही मिस्टेक आसा. हांगा बियरीच्यो बाटल्यो पितात सायडीन उडयता हे काडप कोणी हे उडोवप योग्य आसा काय कितें. हांगा बियरीच्यो बाटल्यो फोडल्यो गेल्ली वयता. हांगा WRDतल्यान हो लेखाची साफसफाई केल्ली पूण आयज ती साफसफाई दिसून येता काय कितें. हांगा बियरीच्यो बाटल्यो उदकांत उबलेल्यो दिसता किंवां पिशव्यो उबलेल्यो दिसता. पुलाचेर हांगा लोक येतात कचरो जो शेवटो मारता पिशव्यो पुलाच्या कटल्याक लागता. म्हणटरी हे खंय तरी बंद जावपाक जाय आनी हे सौंदर्यीकरण जे आसा ते सौंदर्यीकरण खंय तरी येणाऱ्या काळांत हे साबूत उरपाची गरज आसा. इन गोवा खातीर उदय देकर कुडचडे. संदेश दिनानाथ हडफरकर यांची शिवोली मालना पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवोली आमदार दिलायला लोबो यांनी अभिनंदन केली. पंचायत क्षेत्रातील रस्त्याची कामे पहिल्या प्राधान्याने हाती घेण्यात येतील असं नवनिर्वाचित सरपंचांनी सांगितलं. संदेश हडफडकर ऑन बिंग इलेक्टेड एज अ सरपंच अनओपोज आणि या फुडाराक आमचो हेल्प एज अ MLA मायकल लोबोज हेल्प वील ऑलवेज बी देर फॉर द पंचायत. आणि हांव आमच्या अभयाकूय कॉंग्रेच्युलेट करतां. तेणे आपल्या कार्यकाळान एज अ सरपंच ही रियली आमकां हेल्प केलो, आमकां सपोर्ट केलो अलॉंग वीथ ऑल द पंचायत मेंबर्स.
हे किती काम शिवोली कॉन्स्टिट्युएन्सीन आणि शिवोली मारना पंचायत एरियात काम चालू हा. त्याच्या हेल्पान आमचे संदेश अमित आणि सगळे आमच्या वॉर्ड मेंबरांच्या हेल्पान हे काम चालू हा. सो ह्याच्या फुडे आता आम्ही डिसिल्टिंग ऑफ नल्लास चालू करतली आणि हे काम चालू हा. किती काम वॉट एव्हर माय हेल्प एज अ MLA आणि पंचायत आणि आमदार वांगडा जे काम करता यू कॅन रिअली सी वन वन. मॅडमचो सपोर्ट हा, आमकां कॉन्फिडन्स आसता, फायनान्शियल जावं मायकल ओबोचो हेल्प आसता. सो आमी 100% कॉन्फिडन्स समजता मॅडम. पहिले पाऊल शिवोले हे करपा खातीर खंयचे उखलतले तुम्ही सध्या? मेन रोड फ्रॉम दिस थिंग थिएटर जंक्शन केला तर SFX स्कूला स्टार्ट जावपाचे आहा. सो ऑलरेडी हातीन घेतला तो जातलो सगळे बरे जायतले. लोकांनी असे नोटीस केला की तुमचे गार्बेज सेग्रिगेशन सारखे जायना, घर रस्त्यावर केले होतात आणि सगळ्यात स्टिंकी एरिया जाता. सो ही गजाल जागेर हाडपाक तुम्ही किती करता? तुम्ही निवडली समटायम मातसो स्टडी करता, विथीन 8 days जाग्यार पडटलो. सांगपाचे कांय ना की तेका एक्सपिरियन्स आहा तो सगळे करतलो, तेजे बद्दल कांय घेयना. आणि संतोषान एक आत्ता सांगले गार्बेज पळय लोकांक, हांव लोकांक इतलेंच सांगू सोदता, पंचायतीक ब्लेम करपाक सारखे इजी. तुम्ही गार्बेज पळय किती करता, तुमच्या घराकडे येता गार्बेज, ती गार्बेज तुम्ही दिया रस्त्यार व्हरून उडो नका. ते व्हरता रस्त्यार उडयता आणि मागीर पंचायतीक ब्लेम करता, ते जावंक व्हरना. सो हांव लोकांकूय रिक्वेस्ट करता की तुमची गार्बेज किती आहे ती तुम्ही सारखी कोण कलेक्ट करपाक येतात त्यांच्याशी दिवची. तुळे भागात दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी पाणी टंचाईची समस्या या वर्षी उद्भवली नसल्याने तुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केली. नेहमी जल विभागाच्या कार्यालयावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी धडक देणाऱ्या ग्रामस्थांनी आज कार्यालयावर भेट देऊन विभागाच्या कर्मचाऱ्याचे आभार मानले. लास्ट 7 वर्ष एज अ पंच मेंबर असा विलेज पंचायत पुढे 6 वर्ष म्हाका अजूनही उघडास असा. एक टाइम कोरोनाच्या टायमार इवन चीफ सेक्रेटरी इंटरव्हिशन करून आमचा IAS ऑफिसर मायकल डिसोझाक अपॉइंट करून स्पेशल टेक्निकल ऑफिसर म्हणून मरस्कर सराक घेऊन तिथला प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. सो तो टायमिंग त्यांना झालो, बट परत मागीर स्टार्ट झालो. म्हटलं ह्या वर्सा फर्स्ट टाईम ना अजून हे ट्रीटमेंट प्लांट चालू झाला ना किती हे किती झाला, बट ती व्यवस्था एक साधी मॉडिफिकेशन्स करून त्यांच्यानी जे किती रिक्वायरमेंट्स असा ते करेक्शन्स करून आणि आयज म्हाका दिसता हे वर्स पहिले फॉर्म आमकां सगळे आमचे वॉर्ड नंबर 1 वॉर्ड नंबर 2 सगळ्यांक व्यवस्थित उदीक येयला, कोणाच्यो कसल्योच कंप्लेनी ना. नाल्यार आमी सदांच येवन हांगासर शिवय घाली आसले तेंकां केन्ना केन्ना बरी वायट उतरांबूय थोड्यांचे आयकेन तरी बाबड्यांनी आयकलें आमच्या खातीर. सो हांव तेंकां फर्स्ट टायम आमच्या डिपार्टमेंटाक थँक्यू म्हणटा की फर्स्ट टायम आमकां हें उदीक बरे भशेन सगळ्यांक पावता वेवस्थीत येता आनी हें फुडें अशेंच रावपाचें. इतलेंच गेले कित्येक म्हणजे 5 वर्सां पयलीं तर म्हाजे टर्न मी असो की ग्रॅज्युएशन तुजे मोर्चा हे सतत आमचे ह्या ऑफिसाचे भडकव हे चालू असलेले आणि आयज ह्या वर्सा म्हणजे चालू आमकां जे आमचे दिसाक 20-20 फोन सुद्धा ऑफिसात किंवा त्यांच्या स्टाफात बी त्यांचे चालू असलेले. स्पेशली आम्ही मोरजकर सरांचे आम्ही खूप हे करू असलेले, पण त्यांच्यानी ह्या वर्सा आमकां इतके उदक म्हणजे कंटिन म्हणजे ज्यांची कोणती त्रुटी असत ते सगळे भरून काढलेले असे आमकां दिसता आणि खूप सहकार्य केलं आणि जे पाणी असं न तिथून लोक सुद्धा समाधानी असतात.